पुण्याचं माहेरघर आहे आणि माहेरघरमध्ये अशा जर गोष्टी घडत असतील तर तुमचं काय म्हणणं आहे याविषयी? वंचित बहुजन आघाडी आज पुणे येथील शिक्षण मंडळाच्या कार्यालयाच्या समोर वंचित बहुजन समाजातल्या घटक आमच्या भगिनी कांचनाताई गेल्या अनेक वर्षापासून आपल्या मृत पतीच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करत आहेत. जवळपास 21 वर्षापासून त्यांच्या पतीची शेवगाव तालुक्यातील एका शिक्षण संस्थेमध्ये जी त्यांची 21 वर्षाची ड्युटी आहे त्यामध्ये ते अर्धवेळ शिक्षक म्हणून त्यांना मला वाटतं अर्धा पगार काही वर्ष देण्यात आलेला आहे. मुळातच महाराष्ट्र शासनाचं जे शैक्षणिक धोरण आहे ते अत्यंत बिकारड्या स्वरूपाचं धोरण आहे. महाराष्ट्रामध्ये देशी दारूचे दुकान सरकार बांधले असतात. महाराष्ट्रामध्ये लॉटरीसारखे मटक्या गुटक्याचे सेंटर सरकार मान्य असतात. पण महाराष्ट्रातल्या लाखो विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या ज्या शिक्षण संस्था आहेत त्याला मात्र महाराष्ट्र सरकार मान्यता देत नाही. या तुमच्या धोरणाचा आम्ही सर्वप्रथम जाहीर निषेध करतो. हे शिक्षण संस्थांना तुम्ही सरकारी मान्यता का देत नाही? एकतर त्यामध्ये शिक्षकांना शिक्षण सेवकाचा दर्जा दिला जातो, शिक्षकांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं उत्पीडन केलं जातं. त्यामुळं आमचे बंधू ज्यांचा मृत्यू झालेला आहे तो हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालेला आहे असं जरी मेडिकल सायन्स म्हणत असलं तरी इंडियन पिनल कोडच्या सेक्शन 306 प्रमाणे हा आत्महत्या करण्यासाठी त्यांनी आम्हाला प्रवृत्त केलेलं आहे. ही आत्महत्या किंवा हा मृत्यू या संस्थेचा जो या प्रक्रियेला जबाबदार आहे त्यामुळे आमची पक्षाच्या माध्यमातून आमची भूमिका असणार आहे की अशा प्रकारचा मानसिक त्रास देऊन त्यांना आत्महत्या करण्यापर्यंत या प्रकारचा कारण हृदयविकाराचा तीव्र झटका हा त्याच व्यक्तीला येत असतो ज्या व्यक्तीला अशा प्रकारचा प्रचंड मानसिक त्रास त्याला सहन करावा लागतो. म्हणून या ज्या संबंधित प्राचार्य असतील याची संबंधित जी काही माणसं आहेत यांच्यावर सुद्धा IPC सेक्शन 306 अंतर्गत आणि 120 अंतर्गत ही क्रिमिनल कॉन्स्परन्सी पण आहे आणि आत्महत्या करण्यासाठी असं वातावरण बनवण्यात आलेलं आहे. त्यामुळे या बदमाशांवर 306 अंतर्गत गुन्हा पण दाखल झाला पाहिजे असंही मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी निवेदन व्यक्त करतो. आणि महाराष्ट्र शासन या महाराष्ट्र शासनाच्या या भिकारड्या कारभाराचा आम्ही निषेध करतो. माझ्याजवळ उपलब्ध असलेल्या आकड्यानुसार महाराष्ट्र शासनाचा जितका बजेट आहे त्या बजेटमधला 87,000 करोड रुपये हे फक्त शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या पगारीवर खर्च केले जातात आणि 28,000 करोड रुपये हे फक्त पेन्शनर्स लोकांच्या पेन्शनवर खर्च केले जातात. आमच्याजवळ उपलब्ध असणाऱ्या आकड्यानुसार 40 ते 42% बजेट हे फक्त शासकीय कर्मचारी यांच्या पगारी आणि जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत यांची पेन्शन याच्यावर 40% बजेट खर्च केलं जातं. मग आमच्या वंचित बहुजन समाजातील घटक ज्यांनी 21 वर्ष अत्यंत तळमळीनं आणि प्रामाणिकपणे हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य घडवलेलं आहे, हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून प्रगतीपथावर आणलेलं आहे, त्यांच्या मेहनतीचा पैसा द्यायला सरकारकडे पैसे नाही आहेत का? संस्था चालकाकडे पैसे नाही आहेत का? आणि जर नसतील तर तुमच्या या भिकारडी मानसिकतेचा तुमच्या या जातीय मानसिकतेचा आम्ही जाहीर निषेध करतोय. आमचे बनसोडे कुटुंबीय हे तुम्हाला भीक मागत नाही आहेत, बनसोडे कुटुंबीय तुम्हाला मदतसुद्धा मागत नाही आहेत. हे बनसोडे कुटुंबीय 21 वर्ष ज्यांनी जी सेवा केलेली आहे, अधिकृत सेवा केलेली आहे, मेहनत केलेली आहे, आपल्या कष्टातला तो त्यांचा पैसा आहे तो 1 ना 1 रुपया तत्काळ त्यांच्या या पत्नीला मिळाला पाहिजे, त्यांच्या मुलाबाळाला मिळाला पाहिजे. ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते म्हणून आम्ही शासनालाही विनंती करत आहोत. सोशल मीडियाच्या माध्यमातून आमचे काही जबाबदार पदाधिकारी आत्ताच शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांना भेटलेले आहेत, त्यांनी कोणती प्रक्रिया राबवत आहेत त्याची आम्हाला माहिती दिलेली आहे. पण मी पक्षाचा महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून आमचे महाराष्ट्राचे दुसरे उपाध्यक्ष अनिल अण्णा जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे ज्येष्ठ नेते वसंत साळवेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष देवेंद्र तायडेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, आणखी बरेच जबाबदार पदाधिकारी या ठिकाणी, आमच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्ष
चौरेता या ठिकाणी उपस्थित आहेत। या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही जिथं जिथं अन्याय होईल वंचित बहुजन आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सातत्याने खंबीरपणे उभे असतात। मी बनसोडेताईंना कांचनाताईंना हे मी पक्षाच्या वतीनं हमी देतो आहे की जोपर्यंत या प्रकरणात तुम्हाला न्याय मिळत नाही बाळासाहेब आंबेडकरांचे सर्व कार्यकर्ते ठामपणे आपल्या पाठीशी उभे असतील। आणि ही आमची न्याय मागणी आहे। आम्ही सरकारला भीक मागत नाही आहे, आम्ही सरकारला मदत मागत नाही आहे, आम्ही सरकारला आमचा स्वतःचा हक्क मागतोय। या निमित्तानं तुमचं शैक्षणिक धोरण एकदाच बदला आणि या महाराष्ट्रामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून जो बाजार आपण मांडला आहे त्या बाजाराचा मी जाहीर निषेध करतो। आणि आमच्या भगिनींच्या जे मृत झालेले त्यांचे पती आहेत या पतींचा त्यांचा हक्काचा पगार लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर आपण जमा करावा। गेल्या 1.5-2 वर्षापासून त्यांचंही कुटुंब वाऱ्यावर आहे, कोरोनामुळे प्रचंड त्यांच्या कुटुंबाचे बेहाल आहेत, त्यांचा हक्काचा पगार आपण तत्काळ त्यांच्या खात्यावर जमा करावा असं पक्षाच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो। आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी आपण पाहतात वंचित बहुजन आघाडीचे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातल्या सर्व बहादूर मावळे बाळासाहेब आंबेडकरांचे सिपाही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। पाऊस चालू आहे पण आमच्या पक्षाची सूचना आणि कुठलाही अन्यायग्रस्त व्यक्ती असेल त्याच्या मदतीला सर्वप्रथम धावून जाणारा पक्ष वंचित बहुजन आघाडी आहे। त्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांचे हे सगळे सिपाही असे कुठलीही घटना असेल मी सोशल मीडियाच्या माध्यमातून विनवणी करेल की ज्यांनाही अशा अन्याय अत्याचाराच्या घटना असतील शासन प्रशासनाची दडपशाही असेल आपण वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क करावा। पक्षाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना या ठिकाणी आम्ही आवाहन करतो आहोत। पण त्यासोबतच आमचे कालकथित प्रथम स्मृती दिन आहे त्यानिमित्तानं मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण 1 मिनिटाची मौन थांबून या ठिकाणी श्रद्धांजली देऊया। 2 आम्ही या युद्धामध्ये त्यांच्यासोबत आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे सगळे सहकारी आपल्यासोबत आहोत। जेव्हा जेव्हा आम्हाला गरज पडेल याचा पूर्ण पाठपुरावा करण्यासाठी पक्ष पुणे पिंपरी चिंचवड शहर सक्षम आहे, आपण आमच्याशी संपर्क करावा। आणि हा न्यायनिवाडा होत नाही तोपर्यंत आम्ही आपल्यासोबत आहोत। जय भीम, जय शिवराय, खुदा हाफिज।